Alright, welcome back to the channel of Wheels of Lost Freedom. थोडासा वेगळा ब्लॉग करूया. तो व्हील्स ऑफ लॉस्ट फ्रीडमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी टिपिकल मुंबईकर म्हणजेच सर्वेश ब्रीद वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे. कॉन्सेप्ट नाही म्हणता येणार, पण मी काही लोकांना आत्ताच नुकतंच भेटलो आहे. मी त्यांची बाईक बघितली. सो तुम्ही आता तो थंबनेल बघितलाच असेल. तर आज माझी बडबड जरा मी कमी करतो. मी त्या व्यक्तीला समोर आणतो ज्याने ही बाईक बनवली, आणि इव्हन त्या व्यक्तीला समोर आणतो जो या बाईकवर एका अव्हेंजर 220 वर त्याने खूप जास्त राईड केलेला आहे. सो लेट्स गो अहेड. मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे, पण कधी कधी कॅमेरा समोर माझं मराठी अडखळतं का कोण जाणे, आणि कॅमेरा बंद झाल्यानंतर माझं मराठी फार छान होतं. पुढे वळूया आणि बघूया ही बाईक कशी बनवली आहे आणि या बाईकचा एक्सपिरियन्स. चलो माझं नाव रोहन गोखले आहे. मी रायडिंग गेल्या 10 वर्षापासून करतोय. खूप राईड केले आतापर्यंत. माझे मोठे राईड्स लदाख झालेली आहे, स्पिती व्हॅली झालेली आहे. 2017 साली आता एक मोठी राईड माझ्या डोक्यात होती. मला मुंबईवरनं कन्याकुमारीपर्यंत राईड करायची. मी आणि माझा अजून एक फ्रेंड आहे, आम्ही दोघांनी मुंबई कन्याकुमारी मुंबई असे 10 दिवसात राईड कम्प्लीट केलेली आहे. खूप एक्सप्लोअर करण्याचे अजून विचार आहे. रायडिंगबद्दल सांगायचं गेलं तर 10 वर्ष मी रायडिंग करतोय. जवळजवळ 2 ते 3 मोठ्या ग्रुप्स मी आता हँडल करतोय ऍज अ लीडर म्हणून तिकडे. आणि माझं ऑफिस मी जिथे काम करतो तिकडे पण मी आता बाईक लिडिंगमध्ये माझे इंटरेस्ट दाखवतो. मी बाईक रायडिंग डिसाइड असं ह्या कारणासाठी केलं, कारण 1974 माझ्या बाबांनी SD घेतली होती. त्यांच्यापासून मला ॲक्च्युली मोटिवेशन आलं की बाईक रायडिंगमध्ये म्हणजे मी काहीतरी करावं. आणि ते त्यांनी पण खूप म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्र त्यांनी फिरलेले आहेत. ते त्यांच्या SD वरती खूप जास्त फिरले, नॉट एक्झॅक्टली आउट ऑफ महाराष्ट्र, पण त्यांनी खूप राईड्स केले. नंतर त्यांनी जेव्हा मी माझं कॉलेज ग्रॅज्युएशन झालं तेव्हा त्यांनी मला बाईक शिकवली, आणि त्यांच्यामुळे मी आता या स्टेजवरती आहे की मला त्यांनी मला मोटिवेट केलं की तू महाराष्ट्रामध्ये नाही पण पूर्ण इंडियामध्ये फिर. त्यामुळे मला बाईक रायडिंगमध्ये खूप जास्त क्रेज झालं आणि एकदम पॅशनेटली माझे बाईक रायडिंग झालं. लदाख माझं असं क्रेज होतं की लदाखला राईड करावं. माझं फर्स्ट बाईक राईड एक्सपिडिशन म्हणून मी लदाख केलेली होती करिश्मावरती. जेव्हा मी अव्हेंजर परचेस केली त्याच्यानंतर असं असं डोक्यात होतं की लदाख रिलेटेड काहीतरी पेट्रोल टँकवरती किंवा अव्हेंजरवरती काहीतरी दिसून येईल असं काहीतरी करावं. सो मी सागरकडनं मी ग्राफिक्स करून घेतले पेट्रोल टँकवरती. इट इज युजली द लदाख मॅप, लेफ्ट साईडला लदाखचा पूर्ण मॅप मी हे केलं. एक माइलस्टोन टाकले मी, से एक्झाम्पल 2005 जेव्हा मी रायडिंग चालू केली. सो मी असं 2005 एक माइलस्टोन टाकला आहे मी. त्याच्यानंतर 2008 मी माझी फर्स्ट बाईक घेतली करिश्मा, त्यामुळे तो एक माइलस्टोन टाकला आहे. असं मी एक रूट बनवला आहे राईट हँड साईड ऑफ द पेट्रोल टँक, आणि मी एक QR कोड बनवला आहे. QR कोडमध्ये आपले इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी जसं आपण म्हणू शकतो की काय इन्सिडेंट झाला कुठे रायडिंगमध्ये असताना, काय ॲक्सिडेंट झाला किंवा काय मेजर काहीतरी प्रॉब्लेम झाले, तर कोण जवळपास लोक असेल मी त्यांना सांगू शकेन की तुम्ही QR कोड स्कॅन करा, त्याच्यावरती तुमचे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत इन केस ऑफ इमर्जन्सी. मी माझ्या अव्हेंजरवरती कस्टमाईज सीट इन्स्टॉल केलेले आहेत. नॉर्मल जी सीट पॅटर्न जी आहे अव्हेंजर बजेटने केलेली आहे. नॉर्मल एक सीट जशी आहे, जर तुम्हाला फक्त सिटीमध्ये राईड करायची असेल तर मग ती सीट कम्फर्टेबल. बट इफ यू आर गोईंग ऑन अ लॉंग राईड एकदम एक्सपिडिशनवरती झाल्या तर तुम्हाला एकदम दिवसाला एक 700-800 किलोमीटर तुम्हाला कवर करायचे, तर मग ती सीट जी मी बसवली खूप कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये. आणि मी सगळ्या रायडर्सला आता म्हणजे सजेस्ट करेन की जर तुम्ही लॉंग राईड्सला जात आहे तर कम्फर्टेबल सीट प्रॉपर शॉपमध्ये बघून तुम्ही ती परचेस करा. रिगार्डिंग फॉग लॅम्प्स, माझ्याकडे 2 प्रकारचे लाईट्स इन्स्टॉल केलेले आहेत बाईकवरती. एक LED हॅलोजन आहे व्हाईट कलरचे बीम आहेत ते, म्हणजे तर ते युजली जेव्हा तुम्ही हायवेजला वगैरे असता नाईट विजनसाठी ते हायवेजला वगैरे खूप कम्फर्टेबल आहे. आणि जे येलो कलरचे मी फॉग लॅम्प्स घेतले जे सनशाईनमध्ये घेतले, माझे युजली सगळे प्रोडक्ट्स जे मी आत्तापर्यंत घेतले ते सगळे सनशाईनमध्ये घेतलेले आहेत. सो जे येलो कलरचे फॉग लाईट्स आहेत ते युजली जेव्हा मान्सूनमध्ये खूप इफेक्टिव्ह आहेत, कारण ते फॉग कट होतं आणि तुम्हाला विजिबिलिटीसाठी खूप चांगलं. इंडिकेटर पॅटर्न्स मी बाईकवरती चेंज केले आहेत. हॅझर्ड पॅटर्न टाकलेले आहेत जे म्हणजे हायवेज आणि लॉंग राईडसाठी खूप युजफुल आहे. एक बेसिक टूलकिट नेहमी कॅरी करावं म्हणजे राईड लॉंग राईड्सवरती जाताना, जसे क्लच केबल,
ब्रेक वायर एक्सिलेटर केबल देन स्पार्क प्लग नंतर हेडलॅम्प लाईट ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही ते कॅरी करू शकता. जेव्हा इमर्जन्सी येते राईडवरती से आम्ही आता राईड करतोय एक ग्रुपमध्ये आम्ही जातोय कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि तर आम्ही जे लिडर्स आहोत आम्ही युजली फर्स्ट एड किट कॅरी करतो आणि इमिजिएटली जे पहिले बेसिक फर्स्ट एड दिलं पाहिजे जो कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर आम्ही ते त्या पर्टिक्युलर रायडरला आम्ही ते पहिले फर्स्ट एड घेतो कारण आम्ही फर्स्ट एड सर्टिफाईड आहोत. आमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट्स आहेत 2 वर्षानंतर तुम्ही ते रिन्यू करू शकता तर आम्ही ते लगेच इमिजिएटली फर्स्ट एड किट त्याला आणि नंतर काय जास्त मेजर काय असेल तर इमिजिएटली नियर बाय डॉक्टर्स किंवा यांचे आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि मग त्यांना इमिजिएटली सांगायचं. ओके, एक मेसेज आहे नवीन रायडरसाठी. जेव्हा तुम्ही रायडिंगमध्ये एंट्री मारताय मेक शुअर दॅट तुम्ही कोणती पण राईड करताय बेसिकपासून तुम्ही चालू करा. डायरेक्टली तुम्ही 600 किलोमीटर्स किंवा 1000 किलोमीटर्सचं टार्गेट ठेवू शकता. तुम्ही जर कोणती एक राईड करताय से 150 किलोमीटर्स राईड करताय मेक शुअर की तुम्ही प्रॉपर क्लिअर राहा. इट्स अ राईड, इट्स नॉट अ रेस. पहिले हे लक्षात ठेवा. कधी पण तुम्ही रायडिंग करताय तर प्रॉपर तुम्ही रोड सिग्नल्स नंतर तुमचं फॉर्मेशन जे आहे नंतर ऑल द आरटीओचे रूल्स आपले इंडियामध्ये जे ऑब्झर्व केले जातात ते तुम्ही फॉलो करा. विदाऊट फॉलोइंग एनी ऑफ दिस रूल्स यू आर नॉट अ प्रॉपर राईडर. सो मेक शुअर दॅट तुम्ही राईडवरती जाताय तर सगळ्या रूल्स सकट तुम्ही राईड कम्प्लीट करा. रिगार्डिंग सेफ्टी गेअर्स, जेव्हा तुम्ही राईड करता तुमच्याकडे प्रॉपर रायडिंग जॅकेट असलं पाहिजे, प्रॉपर रायडिंग शूज असले पाहिजेत, नी गार्ड्स असले पाहिजेत, ग्लोव्ज असले पाहिजेत आणि प्रॉपर ISI सर्टिफाईड हेल्मेट असलं पाहिजे. सो तुम्ही जेव्हा पण राईडवरती जाता मेक शुअर की तुम्ही ह्या सगळ्या सेफ्टी गिअर्स सकट राईड करा आणि बी सेफ ऑन ईच अँड एव्हरी राईड दॅट यू डू. माझं नाव रोहन गोखले, मी ठाण्याला राहतो. लास्ट 10 इयर्सपासून मी रायडिंग करतोय. एक मोटिवेशन फॉर द न्यू रायडर्स मी सांगू शकतो की जेव्हा तुम्ही राईड करताय तर एक पॅशन म्हणून तुम्ही ती राईड करावी. नॉट एक्झॅक्टली की तुम्हाला खूप लोकेशन्स आहेत म्हणून तुम्ही जस्ट बाईक घेतली जातात आणि तुम्ही गेलात, पण एक पॅशन म्हणून तुम्ही ती राईड करा, खूप एन्जॉय करा. म्हणजे एक ॲडव्हेंचर टाईप म्हणून मध्ये तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. आणि असं म्हणतात ना की 4 व्हील्स मूव युअर बॉडी बट 2 व्हील्स मूव युअर सोल. रिगार्डिंग माझं बाईक मॉडिफिकेशन्स तर मी ते मोटो वॉक डिझाईन्स त्यांच्याकडनं मॉडिफाय करून घेतलेले आहेत. हाय फ्रेंड्स, माय नेम इज मयूर. जे काय त्या रोहनने तुम्हाला सांगितलं ते ॲव्हेंजरवरती मॉडिफिकेशन केलेले आहे. जे काय मॉडिफिकेशन केलेले आहे ते आम्ही आमच्या मोटो बुक वर्कशॉपवरती केलेलं आहे जो इथे आपल्या ठाण्यामध्येच आहे उपवनला. तुम्हाला काही इन फ्युचर जेव्हा काही डिटेलिंग करायचं असेल, मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटतील. LED हॅलोजन व्हाईट बीम लाईट्स लॉंग राईडसाठी खूप चांगले आहेत. फॉर हायवेज रेड रिफ्लेक्टर इंडिकेटर्स ते बेसिकली हजार्ड साठी मी यूज करतो. नंतर सॉफ्ट सीट्स लावून घेतलेले आहेत लॉंग राईडसाठी वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे. ते गोप्रो माउंट आहे फॉर शूटिंग व्हिडिओज अँड फोटोज. देन स्पेशल नंबर प्लेट मी लावून घेतलेली आहे. सॅडल बॅग नॉर्मली मी कॅरी करतो. रायडर बॅकरेस्ट मी बॅकरेस्ट लावून घेतलेली आहे जेणेकरून मला खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि माझं जे एअर ग्राफिक्स केले आहेत त्याच्यावरती पण लडाखचा फ्लॅग बनवलेला आहे. हँडल बार माउंट, सोशल मेसेज प्लेट मी लावलेले ॲम्ब्युलन्ससाठी, ते तुम्ही बघू शकता माझ्या बाईकवरती. सो काय म्हणता मित्रांनो, आवडली की नाही बाईक? हा, मी तरी पूर्णपणे वेडा झालो कारण मी स्वतः एक टूरर आहे, मला राईड करणं फार आवडतं आणि मी नाही केली तर मला ताप भरतो. जोक करत होतो. पण अशी बाईक बघणं किंवा अशी बाईक चालवणं त्याच्या मागे पण फार जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये फार लागू होतो. मी ह्यांना या सगळ्या मुलांना भेटलो, मोटो वोक म्हणून त्यांची कंपनी आहे तुम्हाला आता कळतच असेल. इनफॅक्ट त्यांनी त्यांच्या गॅरेजमधनं एवढा चांगला वेळ काढून आपल्या चॅनलसाठी, बुल्फसाठी ते इथे आले. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्या. त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले आहेत. सो तुम्ही कधीही काय असू शकतं, कधीही काही काम असेल तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. ज्यांना कोणाला ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल ते नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून द्या. आणि हा एवढा जर हा ब्लॉग जर तुम्ही बघितलाच असेल तर प्लीज एक लाईक
द्यायला काहीही मोठा त्रास नाही होणार. आणि हा अजून एक गोष्ट आहे, काकण जाणे मी आतापर्यंत कधी मराठी ब्लॉग्स केले नव्हते, पण आज रोहन आणि अख्ख्या मोठो बॉक्सच्या टीमला भेटल्यानंतर मला असं वाटलं की हा यार मराठीमध्ये ब्लॉग्स करायला काय मजा येईल. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला त्याबद्दल सांगावं. जर मराठीमध्ये ब्लॉग्स हवे असतील तर प्लीज तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मान्य आहे मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला सांगतोय, पण नक्की मला याबद्दल सांगा. हा जर फीडबॅक मला मिळाला तर मी तुमच्यासाठी खरंच काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच फॉर नाव. आय एम रिअली सॉरी गेटिंग बॅक इन टू इंग्लिश, बट दॅन आय वॉन्ट एंड दिस व्हिडिओ राईट ओवर हिअर. मेक शुअर दॅट यू सबस्क्राईब टू व्हील्स ऑफ लॉस्ट फ्रीडम, अँड आय इवन आस्क युअर फ्रेंड्स टू जॉईन आवर कम्युनिटी, the community of Wolf, which is really growing fast on YouTube. I am really happy about it. We are about to complete 1500 subscribers, and 2000 subscribers is not a big journey, I can say, with this speed. So let's go ahead and let's do it together. Make sure that you activate the notification bell so that you don't miss our next updates. That's it for now guys, ciao. Signing out. Sign out karta hai. Bye.